या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जर तुम्ही पहिला पार्ट ऑलरेडी बघितलेला असेल तर चला आपण दुसरा पार्ट सुरू करू. 1969 मध्ये कंपनीज ऍक्ट 1956 मध्ये सेशन 293A डिलीट करून टाकते. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर ज्या कंपनीज पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन देतात त्याच्यावरच बंदी आणण्यात आली. आता ऍक्च्युली कंपन्या हे पॉलिटिकल पार्टीला डोनेशन देऊच शकत नव्हते. याचा खूप जास्त इफेक्ट बघायला भेटला स्वतंत्र पार्टीवर. येणाऱ्या काही वर्षातच ही पार्टी पूर्णपणे कमकुवत होऊन गेली. आता जर खरं बघायला गेलं तर कंपन्यांकडून पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन देण्याची पद्धत इथे थांबवण्यात आलेली होती. परंतु कंपन्यांसाठी पण खूप सारे लायसन्सेस किंवा डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट राहायची, त्यामुळे त्यांना पॉलिटिकल पार्टीजसोबत संबंध ठेवणे खूप गरजेचे होते. आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजला पण फंडिंगची गरज भासायची, त्यामुळे यांचं रिलेशन राहणं तर खूप महत्त्वाचं होतं. याचमुळे कंपन्यांनी आणि पॉलिटिकल पार्टीजनी काही वेगळे रस्ते यूज करायला सुरुवात केली. वेगळे रस्ते म्हणजे मी बोलत आहे इनलिगल पद्धतींबद्दल. आणि ही गोष्ट उघडतीस आली एक छोट्याशा चुकीमुळे. एक कंपनी होती जिचं नाव होतं ग्राफाइट इंडिया लिमिटेड. त्यामध्ये दलपतराल मेहता म्हणून एक व्यक्ती शेअर होल्डर बनतो. शेअर होल्डर बनल्यानंतर हा व्यक्ती त्यांचे फायनान्शियल रिपोर्ट्स चेक करतो आणि त्यामध्ये त्याला हे जाणवतं की त्यावेळेसचे तब्बल 1,30,000 रुपये कंपनीने ऑल इंडिया काँग्रेस पार्टीला दिलेले आहेत ॲडव्हर्टाइजमेंट. हे व्यक्ती पूर्णपणे शॉक झाले. ही एक पॉलिटिकल पार्टी आहे, त्या पॉलिटिकल पार्टीला ॲडव्हर्टाइजमेंटच्या नावाखाली कंपनीने एवढा मोठी रक्कम का दिली असं. तर तेव्हा त्यांना हे निदर्शनास आलं की काँग्रेस पार्टी एक बुकलेट म्हणजे एक मॅगझिन, एक साप्ताहिक किंवा मासिक रिलीज करत होती. त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायच्या नावाखाली खूप साऱ्या कंपन्या काँग्रेस पार्टीला फंडिंग देत होत्या. पण धक्कादायक गोष्ट ही होती की असं सांगितल्यानुसार त्या मॅगझिनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रिंटच केल्या जात नव्हते. आणि जेव्हा या गोष्टीवर रिसर्च करण्यात आली तेव्हा त्यांना हे कळालं की फक्त ही एकच कंपनी नाही आहे तर अशा 180 अजून कंपन्या आहेत. त्यांनी साधारण ते 6 करोड रुपये ते 16 करोड रुपये डोनेट केलेले आहेत काँग्रेसला या मॅगझिन ॲडव्हर्टाइजमेंटच्या नावाखाली. पण प्रॉब्लेम हा होता की ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रिंटच केल्या जात नव्हती. तर त्यावेळेस त्यांच्यावर ॲलिगेशन्स ते लागण्यात आले की हे डोनेशन घेत आहेत या वेगळ्या बहाण्याने. त्यावेळेस कोर्ट केस पण चालल्या. आणि तसंच बघायला गेलं तर दुसऱ्या ज्या पार्ट्याज होत्या त्यांच्याकडे कॅश घेण्याचे पण ॲलिगेशन्स लागायला त्या काळात सुरुवात झाली. ते काळा पैसा घेऊन त्यांचं काम चालवत आहेत. आणि काही पार्ट्यांनी तर एक वेगळाच प्रकार केला की ते दुसऱ्या देशातून पण फंडिंग घेत होते त्यांच्या पार्टीसाठी. तर हे सगळं निदर्शनास आणून सरकारने एक कायदा पास केला जो फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ऍक्ट 1976 या नावाने होता. या कायद्यात हे होतं की जर्नलिझम, ज्युडिशियरी आणि पॉलिटिक्स हे देशाच्या बाहेरून कोणाकडूनच डोनेशन घेऊ शकत नाही. या प्रसंगाला नीट लक्षात घ्या. याच गोष्टीमुळे साइक पार्टी आणि अपोजिशन पार्टीमध्ये खूप मोठे मतभेद झालेले होते. आता खरं बघायला गेलं तर ते फॉरेन मधून डोनेशन घेऊ शकत नव्हते, कंपन्याज डोनेशन करू शकत नव्हते, लोकांकडून पैसा ते घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागले, पैशांचे प्रॉब्लेम वाढायला लागले आणि त्याचमुळे काळ्या पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. याच गोष्टीला निदर्शनात धरून राजीव गांधीजींनी 1985 कंपनीज ऍक्ट ला मॉडिफाय करतात आणि ज्या पॉलिटिकल पार्टीजला कंपन्या डोनेशन करत आहेत त्याला पुन्हा रिसेटल करण्यात आलं. आता यावेळेस खरं बघायला गेलं तर अलाव तर केलेलं होतं कंपन्यांना पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन करण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये काही नियम आणि अटी लागू करण्यात आले. जसं की त्यातला एक रूल होता की शेवटच्या 3 वर्षामध्ये जितका पण कंपनीला प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटच्या 5% जास्त कोणतीच कंपनी डोनेशन करू शकणार नाही. पुढे चालून याला 7.5% घेऊन जाण्यात आले आणि त्याला एक अप टू लिमिट पण सेट करण्यात आली. 25,000 रुपयापर्यंतच कोणी पण डोनेट करू शकेल. म्हणजे त्यांच्या इन्कमचे 5% हे 25,000 जास्त पण जात असतील तरीही ते फक्त 25,000 डोनेट करतील. आणि जी पण कंपनी डोनेशन देईल त्या कंपनीच्या अॅन्युअल फायनान्शियल रिपोर्टमध्ये त्यांना मेन्शन करावं लागेल की कुठल्या पॉलिटिकल पार्टीला त्यांनी डोनेशन दिलं. म्हणजे एक्झाम्पलसाठी आपण बघू शकतो की एखाद्या कंपनीने 3 पार्टीला डोनेशन दिलेलं आहे, पार्टी ए, पार्टी बी आणि पार्टी सी. तर त्यांना त्यांच्या अॅन्युअल फायनान्शियल रिपोर्टमध्ये स्पष्ट मेन्शन करावं लागेल की कोणत्या पार्टीला त्यांनी किती रुपये डोनेशन दिले.
हा जो कंपनी ऍक्ट होता या ऍक्टला पण इलेक्टोरल बॉन्डच्या वेळेस मॉडिफाय करण्यात आलेला आहे. जेव्हा या गोष्टीला लागू करण्यात आलं त्यावेळेस एक नवीनच प्रॉब्लेम बघायला भेटला. तो म्हणजे की जर समजा एखाद्या कंपनीने एका पॉलिटिकल पार्टीला काही फंडिंग दिली पण त्यांचा दाव चुकला आणि त्यांनी ज्यांना डोनेशन दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरीच पॉलिटिकल पार्टी निवडून आली, तर जी पार्टी जिंकून आलेली आहे त्यांना माहिती आहे की कोणत्या कंपनीनं कोणाला डोनेशन दिलेलं आहे, त्यामुळे ती पॉलिटिकल पार्टी त्या कंपनीला खूप जास्त परेशान करायला लागली. खरं बघायला गेलं तर कंपन्यांसाठी ही खूप जास्त मोठी परेशानी बनून गेलेली होती, कारण की जर त्यांचं डोनेशनच्या वेळेस त्यांचं जर अंदाज चुकला आणि दुसऱ्या पार्टी जिंकून आली तर त्यांचा बिझनेस पण रिस्कवर येऊन जात होता. तर यापासून वाचण्यासाठी 1996 मध्ये टाटा कंपनीने एक नवीनच मार्ग शोधून काढला. टाटा ग्रुपने काय केलं तर त्यांच्या ज्या सगळ्या कंपन्या होत्या त्यांना एकत्रित करून त्यांच्या मार्फत एक इलेक्ट्रोलर ट्रस्टचा निर्माण केला. या सगळ्या कंपन्या काय करत होत्या तर त्या इलेक्ट्रोलर ट्रस्टला त्यांचं डोनेशन सबमिट करत होत्या आणि इलेक्ट्रोलर ट्रस्ट ही त्यांच्या मार्फत पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन देत होती. म्हणजे खरं बघायला गेलं तर पॉलिटिकल पार्टीज आणि कंपनीच्या आतमध्ये ही इलेक्ट्रोलर ट्रस्ट होती, त्यामुळे पॉलिटिकल पार्टीला हे समजत नव्हतं की कोणत्या कंपनीकडून मला फंडिंग आलेली आहे आणि कंपन्यांना पण त्यांच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये जस्ट इलेक्ट्रोलर ट्रस्टला जर डोनेशन दिलेलं असेल एवढंही मेन्शन केलं तरी पण त्यांचं काम होऊन जात होतं. म्हणजे या सगळ्या कंपन्या सेफ झोनमध्ये गेलेल्या होत्या या इलेक्ट्रोलर ट्रस्टमध्ये.